दरवर्षी जुलै ऑगस्टच्या दरम्यान जगभरातून हजारो पर्यटक केनियामध्ये जातात ते तेथील ग्रेट मायग्रेशन पाहायला. ह्या जुलै ऑगस्टच्या दरम्यान केनियातील मसाई माराच्या लगत टांझानियामध्ये असणाऱ्या सेरेंगेटी नॅशनल पार्कमधलं गवत संपत आलेलं असतं. कडक उन्हाळा सुरू असतो आणि नेमकं ह्याच वेळेला केनियामध्ये छान लुसलुशीत गवत सगळीकडे पसरलेलं असतं. त्या गवताचा ओला सुवास टांझानियापर्यंत पोचला की हे प्राणी मोठ्या संख्येने केनियाकडे यायला निघतात. हेच ते ग्रेट मायग्रेशन. दरवर्षी या दरम्यान 15 ते 20 लाख प्राणी, त्यात मुख्यत्वे वाईल्ड बीस आणि झिब्रे, हे टांझानियातील सेरेंगेटीतून केनियातील मसाई मारात येतात. या ग्रेट मायग्रेशनच्या दरम्यान सगळ्यात जो थरारक भाग असतो तो हे प्राणी जेव्हा मसाई मारातील मारा नदी किंवा सँड नदी ओलांडतात आणि मसाई मारात येतात तो प्रसंग पाहण्याचा. मी नेहमी म्हणतो की तुम्ही तिथे जर त्या सुमारास असलात आणि तुम्हाला अगदी नदीकाठी जमलेले लक्षावधी किंवा हजारोंनी प्राणी दिसले तर ते त्या दिवशी किंवा त्या वेळेला नदी ओलांडतील याची काहीच खात्री नसते. ते कधीन कसेन का आणि केव्हा ही नदी ओलांडतात हे काही कधी सांगता येत नाही. बघणाऱ्याच्या दृष्टीने हा त्याच्या नशिबाचा भाग असतो.